नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिंदीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 5वी, विषय हिंदी, प्रथम घटक चाचणी, गुण 20, वेळ 1 तास. प्रश्न पहिला, अ, रिक्त स्थानों की पूर्ती करो. 5 मार्कांसाठी आपल्याला 5 गाळलेल्या जागा या ठिकाणी विचारलेल्या आहेत आणि कंसामध्ये त्याचे 3-3 पर्याय आहेत. त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. बघा, पहिलं, खेतो बागो मैदानो मे हरियाली फैलाती बुंदे. दुसरं, राजा मंगलसेन के मंत्री जगतराम बुढे हो चुके थे. 3, इस पद के इच्छुक 11 बजे रात दरबार में पहुँचे. 4, राजा मंगलसेन बहुत प्रसन्न हुए. 5, आप कौन से खेल खेलते हैं? क्रिकेट. या पद्धतीने 5 गाळलेल्या जागा आपण पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर बघा, 1 वाक्य मे उत्तर लिखो 5 मार्कांसाठी. 1, आप कौन से खेल खेलते हैं? हम क्रिकेट, हॉकी, फुटबॉल आदि खेल खेलते हैं. दूसरा, पालतू प्राणियों के नाम बताओ. गाय, बैल, घोड़ा, बकरी, मुर्गी. आगे, बूंदे रिमझिम करती कहाँ आती है? जवाब, बूंदे रिमझिम करती धरती पर आती है. 4, कर्मवीर कैसा युवक था? जवाब, कर्मवीर निर्धन परिवार का प्रतिभाशाली नवयुवक था. 5, राजा मंगलसेन के मंत्री का नाम क्या था? जवाब, राजा मंगलसेन के मंत्री का नाम जगतराम था. अशा पद्धतीने या 5 एका वाक्याची उत्तरं आपण लिहायची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, दुसरा, अ, 4 मार्कांसाठी, निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो. 1, प्रसन्न आनंदी, धरती जमीन, प्रयास प्रयत्न, नदी सरिता. ब भाग, निम्नलिखित शब्दों के विरुद्धार्थी शब्द लिखो. दिन रात, योग्य अयोग्य, पूर्व पश्चिम, नए पुराने. त्यानंतर क भाग, वाक्य में प्रयोग करो. 2 गुणांसाठी, धरती, बूंदे रिमझिम करती धरती पर आती है. दूसरा, बूंदे अंत में बूंदे सागर में मिल जाती है. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची हिंदी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.